दक्षिण मुंबई शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा राडा, 5 ते 6 कार्यकर्ते जखमी, आदित्य शिरोडकर आणि नितीन सरदेसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. शक्तिमिल फोटो जर्नलिस्ट गँगरेप प्रकरणात 3 आरोपी कलम 376 ई अंतर्गत दोषी, या तिघांना फाशी होणार की जन्मठेप, याकडे सर्वांचं लक्ष. निवडणूक 4 दिवसांवर आली तरी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध नाही. मोदी गटाकडून शेवटपर्यंत बदल करण्याच्या आग्रहामुळे होतोय उशीर, सूत्रांची माहिती. लोकसभा निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनू शकतो, शरद पवारांचं भाकीत, तर युपीए आणि एनडीए पैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही, प्रफुल्ल पटेलांचं मत. आता निवडणुका झाल्या तर राज्यात महायुतीला 24 ते 30 जागा मिळण्याची शक्यता. आघाडीची पिछेहाट, आयबीएन नेटवर्क आणि द वीकसाठी सीएसडीएसनं निवडणूक पूर्व पाहणीत मतदारांचा कल झाला उघड. बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीच्या वारसा हक्क प्रकरणी हायकोर्टाचा उद्धव ठाकरेंना दिलासा, जयदेव ठाकरेंची नोटीस ऑफ मोशन कोर्टानं फेटाळली. सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रत रॉय अटकेतच राहणार, सुटकेनंतर 21 दिवसात 2500 कोटी भरण्याचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टानं फेटाळला.